तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पालिका निवडणुका तोंडावर असून धोरणाची दुसरी लाट संपल्यानंतर पुन्हा एकदा फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणूक होण्याबाबत अटकळ चर्चेत आली आहे। त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला। जवळपास 250 कोटी रुपयांचे सिडको व मायक्रो सर्कल या भागात 2 उड्डाणपूल मंजूर झाले असून त्यापूर्वी देखील महापालिकेच्या उत्पन्नात घट असल्यामुळे ही कामे रद्द करण्याबाबत महापौर कुलकर्णी यांनी सूचित केले होते। त्यानंतर महापौर कुलकर्णी यांनी 26 एप्रिल रोजी शासनाला पत्र देत हे दोन्ही उड्डाणपुलांचे काम रद्द करून या निधीतून नगरसेवकांच्या प्रभागात जास्तीत जास्त कामे करावी असे आदेश दिले होते। विकास कामाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, महापौर पक्षाकडनं बसवलेलं आहे। विकास हे ध्येय घेऊन सगळे आम्ही सातत्याने काम करतो आहे। इलेक्शनचं शेवटचं वर्ष आहे, त्याच्यामुळे शहरातल्या सर्व पक्षीय नगरसेवकांचे विविध कामाच्या बाबतीमध्ये 6 महिने झाले आयुक्तांकडे पाठपुरा चालू आहे। 5-5 कोटीचे कामं संपूर्ण प्रभागामध्ये व्हावेत ह्या दृष्टिकोनातून सातत्याने आमची मागणी चालू आहे। परंतु ते न करता काय असं त्याच्या पाठीमागे कारण आहे की फक्त 250 कोटीच्या पुलाचा बाबतीत कुठे रेटला जातोय, त्यामुळे मी त्या दिवशी महासभेच्या दिवशी मी असं म्हटलं होतं पुलाला आमचा विरोध नाही, 100% झाला पाहिजे, परंतु पूल होणार आणि शहरातले विकास कामं सर्व नगरसेवकांचे होणार नाही ही गोष्ट बरोबर नाही, त्याच्यामुळे पुलाला आमचा विरोध आहे अजिबात नाही अशी गोष्ट। आमचं काय म्हणणं आहे, विकासाचे काम आधी करा, इलेक्शन वर्ष आहे, संपूर्ण शहरामध्ये ते झाले पाहिजे आणि म्हणून मी असं म्हटलं होतं बंद ते काम करा तर ते टेंडर काढ नंतर बघ काय करायचं। तर उड्डाणपूल थांबवून दर दाखवा मी राजकारण सोडेल असे आव्हान बडगुजर यांनी महापौरांना दिले। दरम्यान आता ही दोन्ही कामे रद्द होण्याच्या वलीकडे प्रक्रिया गेली असून ही दोन्ही कामे सुरू करण्यासाठी बांधकाम विभागाने 12 मे रोजी ठेकेदाराला आदेश दिले आहेत। भाजपाच्या लोकांचा विरोध होता हे निश्चित आहे, परवाच्या सभेमध्ये महापौरांनी स्टेटमेंट केलं की ते उड्डाणपूल न करता इतर विकास कामे करावेत। माझा त्यांना प्रश्न होता जर तुम्हाला विकास कामे करायची होती तर अनावश्यक भूसंपादनावरती तुम्ही 383 कोटी का खर्च केले, ते सुद्धा विकास कामांना वापरले असते। आणि एकदा कार्यांब आदेश दिल्यानंतर वर्क ऑर्डर दिल्यानंतर कोणीही काम थांबू शकत नाही, म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही काम थांबवा, मी राजकीय संन्यास घेऊन असं मी त्यांना चॅलेंज केलं होतं आणि ते आदेश दिल्यानंतर विषय संपलेला आहे, काम चालू आहे। भाजपाची दुटप्पी भूमिका ही जनतेसमोर आली। कार्यारंभ आदेश ठेकेदाराला मिळाल्यामुळे आता संबंधित कामे रद्द करणे बेकायदेशीर ठरणार असल्यामुळे सत्ताधारी भाजपला प्रशासन अजिबातच जुमानत नसल्याचं या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। त्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।